आपण बघा स्पॉटलाइट निर्बंध शिथिल झाल्यानंतर ब्युटी पार्लर स्पा सलून पुन्हा सुरू झाले आहेत. कोरोना काळात पार्लर आणि सलूनमध्ये काय काळजी घेतली जाते जाणून घेण्यासाठी आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी एका ब्युटी मॉलला भेट दिली. पाहूयात. आजपासून औरंगाबाद अनलॉक झालंय, पण चिंता आहे ती तिसऱ्या लाटेची. अनलॉक झाल्यामुळे बाजारात मोठी गर्दी आहे आणि ही गर्दी तिसऱ्या लाटेला निमंत्रण देते का असा प्रश्न साहजिकच उपस्थित होत आहे. आणि म्हणूनच मी आज औरंगाबाद शहरातील रियालिटी चेक करणार आहे. खरंच तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लोक काळजी घेत आहेत का? मी सध्या ब्युटी मॉलमध्ये उपस्थित आहे. आपण बघूयात की इथली स्थिती काय आहे. प्रवेश करताना तुमचं तापमान मोजलं जातं, ऑक्सिजनची पातळी मोजली जाते. जेव्हा तुम्ही आत पोहोचता तेव्हा आपण एखाद्या स्पा मध्ये आलोय की अंतरिक्ष यानात हेच सुरुवातीला कळत नाही. कोरोनामुळे डोक्यापासून पायापर्यंत सगळ्यांनीच अशी काळजी घेतली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळामध्ये स्पा आणि सलून बंद होते. पुन्हा तशी वेळ येऊ नये म्हणून इथं काम करणारे सगळेच अतिशय दक्ष आहेत. कोरोना रोखण्यासाठी जे नियम घालून दिले आहेत त्यांची पूर्तता करत ग्राहकांना सेवा दिली जाते. आत आल्यानंतर प्रत्येक जण काळजी घेताना दिसतो आहे. प्रत्येकाने पीपी किट घातलेली आहे, सोबत मास्क आहे, त्याचबरोबर फेस शील्ड सुद्धा लावण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत या मॉलचे संचालक संजय सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार. गेल्या काही महिन्यांपासून सलून व्यवसाय पूर्णतः बंद होता. खरं तर 25 वर्ष झालं, खूप मोठे परिणाम झालेले आहेत. आताही सुरू होईल की नाही याची काळजी होती, पण आता सुरू झालेला आहे तर कसा व्यवसाय सुरू झालेला आहे आणि तुम्ही काय काळजी घेत आहे, कारण तिसऱ्या लाटेची सगळ्यांना भीती आहे. भीती सर्वात जास्त आम्हालाच आहे, कारण की आम्हाला रोज जवळपास 10 ते 15 क्लायंट हे केटर करावं लागतात. तर कोण क्लायंट कसा येईल म्हणून आम्ही स्वतःची काळजी अशी घेतो. आम्ही पीपीई किट वापरतो, कॅप आहेत, फेस शील्ड वगैरे, मास्क वगैरे लावून सगळ्यांना हे आहे, सगळ्या गोष्टी सॅनिटाईज करतो. इथं आम्ही सोशल डिस्टन्सिंगचं जे आहे, कारण एक अल्टरनेट चेअर सोडूनच आपण क्लायंट घेतो. आणि त्याच्यानंतर प्रत्येक क्लायंट झाल्यानंतर ते एक आमच्याकडे एक मशीन आहे, ते पूर्ण जो स्टेशन आहे ते आम्ही पूर्ण सॅनिटाईज करून घेतो. सॅनिटाईज केलं की येणाऱ्या दुसऱ्या क्लायंटसाठी ते त्यांना त्रास होऊ नये, त्यासाठी आम्ही ही संपूर्ण काळजी घेत राहतो. ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये माणसांचा जवळून संपर्क येतो, त्यामुळे काम करणारे आणि ग्राहक या सगळ्यांनाच कोरोना काळात अतिशय काळजी घ्यावी लागते. आज वाटलं होतं का की आपण जावं का, मनात भीती होती जायचं नाही काय? हाँ, थोड़ा डर था, लेकिन सब कुछ सर ने पहले बोला है कि सब कुछ सेफ्टी है एकदम, और आने के बाद भी हमने खुद भी देखा है, इसलिए टेंशन फ्री है अभी. कोरोनाची तिसरी लाट येईल म्हणून ही भीती कायम आहे. ही तिसरी लाट वेळीच रोखायची असेल तर निर्बंध शिथिल झाले तरी ब्युटी मॉलमध्ये विशेष काळजी घेतली जाती आहे. कोरोनालाही रोखत अर्थव्यवस्थेलाही गती द्यायचं मोठं आव्हान सगळ्यांसमोर आहे. कोरोनाचे नियम पाळत व्यवसाय सुरू ठेवणं हेच यावरचं सध्या तरी उत्तर आहे. माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.